नमस्कार मित्रांनो, जुन्या अल्बम मधला वर्तकनगर ह्या व्हिडिओ मालिकेत तुमचं स्वागत. खूप भरभरून प्रतिसाद देत आहे तुम्ही. मागच्या ज्या वर्तकनगरमधल्या ज्या आठवणी सांगितल्या त्याच्याबद्दल खूप जणांचे फोन आले, एक छान प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच पुन्हा काही वर्तकनगरबद्दलच्या एक आठवणी मी काही सांगतो, ज्या काही तुटक आहेत म्हणजे संदर्भाविना असतील कदाचित, पण त्या आठवणी आहेत आणि त्या सांगायलाच हव्यात, कारण जर त्या सांगायच्या राहून गेल्या तर ती खंत वाटेल. वर्तकनगरमध्ये बिल्डिंग नंबर 20 तळ मजल्याला सुहास हुल्याळकर नावाचा एक विद्यार्थी राहत होता. आज तो माझ्याच वयाचा आहे, पण तो त्या काळात विद्यार्थी होता. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही दोघंही शिकत होतो आणि ह्या सुहास हुल्याळकरची आज जर आठवण जर सांगायची झाली तर ती अशी सांगता येईल की वर्तकनगरमधून तो बोर्डातून, म्हणजे वर्तकनगरचा हा सुहास हुल्याळकर नावाचा विद्यार्थी बोर्डात मेरिट लिस्टमध्ये आला होता. आणि आमच्या वर्तकनगरमध्ये असं कधीच घडलं नव्हतं की SSCच्या मेरिट लिस्टमध्ये वर्तकनगरचा विद्यार्थी यावा. तर सुहास हुल्याळकरने आमच्या वर्तकनगरचं नाव त्या एका काळात रोशन केलं होतं. तसंच आणखीन एक आठवणे, कॉलनी नुकतीच जेव्हा स्थापन झालेली होती त्यावेळेस बिल्डिंग नंबर 9 नंदकुमार वस्त, म्हणजे 9 दुसऱ्या माळ्यावर राहायचं आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली होती इयत्ता 34 सण, त्याचे फोटो सन्मित्र आणि ठाणे वैभवमध्ये छापून आले होते. नंदू वस्त जात्याच हुशार होता, नंतर तो सार्वजनिक गणेशोत्सवाचा एक खंदा कार्यकर्ता होता, तर असा नंदू वस्त त्याला स्कॉलरशिप मिळाली होती. अशीच आणखीन एक आठवण सांगायची झाली तर ती थोडीशी वेगळी आहे. बिल्डिंग नंबर 24 दुहेल्ला नावाचे एक गृहस्थ राहत होते आणि त्यांचं नाव लोकसत्ता, म्हणजे महाराष्ट्रातल्या एका अव्वल आघाडीच्या वृत्तपत्रात त्यांचं नाव झळकलं होतं. ते अशासाठी झळकलं होतं की त्यांच्या घराचं सिलिंग आहे ते पडलं होतं. ही खूप वेगळी बातमी होती, त्यांच्या घराचं सिलिंग पडलं होतं. आणि त्यावेळेस मला आठवतं आहे की सिलिंग हा जो शब्द आहे तो त्या लोकसत्तामधल्या बातमीत सिलिंग असा न लिहिला गेला नव्हता, तर त्याला तक्तपोशी म्हटलं होतं. ही एक आठवण आहे. आणि अशीच एक आठवण आहे की जी मला अनेकांनी त्याच्याबद्दल फोन केले, अनेकांनी कुठेही मी भेटल्यानंतर आवर्जून सांगितलं, ती आठवण आहे दीपक भोरपकरबद्दलची. बिल्डिंग नंबर 32 दीपक भोरपकर राहत होते, भोरपकर कुटुंबीय राहत होते. आणि दीपक भोरपकर यांची आठवण अशासाठी सांगावी लागेल की ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगममध्ये त्यांना साथ करायचे. अनेकदा दूरदर्शन जेव्हा कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट होतं त्यावेळेस अनेकदा जे काही म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे त्यात ते दीपक भोरपकर तबला वाजवताना दिसायचा. ही एक आठवण होती. आणि त्याचबरोबर आणखीन एक आठवण आहे जी मला बऱ्याच लोकांनी ही आठवण जागी करायला सांगितली, ती अशी की बिल्डिंग नंबर 34 तळमजल्याला देसाई राहायचे, देसाई नावाचे गृहस्थ राहायचे. आणि म्हणजे आता जो शेखर पिसाट नावाचा जो त्यांचा नातू आहे तो अनेकदा आपल्याला सगळीकडे दिसतो, कदाचित तो आपल्या परिचयाचा असेल, तर हे जे देसाई होते ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ड्रायव्हर म्हणजे सारथी होते. आणि त्याचा आपण पंडित जवाहरलाल नेहरूंचे ड्रायव्हर आहोत ह्याचा टेंबा त्यांनी कधीच मिरवला नाही, असे ते देसाई. मला बऱ्याच जणांनी ही आठवण सांगितली आणि ती काही कारणामुळे सांगायची राहून गेली, पण या निमित्ताने मी आज तुम्हाला ती सांगतोय. ह्या सगळ्या आठवणी कशा वाटल्या ते तुम्ही सांगा. धन्यवाद. वर्तकनगरबद्दलच्या ह्या आठवणी मी अशाच सांगत राहणार आहे. ह्याच आठवणी तुमच्याकडे असतील तुम्ही त्या पाठवा, पण ह्या सगळ्या आठवणीने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि वेळोवेळी त्या तुमच्या मित्रपरिवारात सुद्धा पोहोचवा. धन्यवाद.